निप्पाणीत निधर्मी जनता दल व रयत संघटना पक्ष कार्यालयाचे उद्घाटन. निधर्मी जनता दल पक्ष हा सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाणारा सर्वांच्या हिताचा निर्णय घेणारा पक्ष आहे. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी जनतेच्या कल्याणाचे निर्णय घेऊन सर्व जनतेच्या मनामध्ये विश्वाचे स्थान निर्माण केलेले आहे. म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये निप्पाणी विधानसभा मतदारक्षेत्रातील निधर्मी जनता दल पक्षाचे अधिकृत उमेदवार राजू पवार यांना भरघोस मताने निवडून द्यावे असे आवाहन निधर्मी जनता दल पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रतापराव पाटील यांनी केले. ते निप्पाणी चिक्कोडी रोड येथे निधर्मी जनता दल व रयत संघटना पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक माजी नगराध्यक्षा सुनीता होनकांबळे यांनी केले. पुढे बोलताना प्रतापराव पाटील म्हणाले, कुमारस्वामी यांनी पंचरत्न योजनेच्या माध्यमातून सर्व घटकांना परिपूर्ण योजना देण्याचे स्वप्न मनामध्ये धरलेलं आहे. कर्नाटक राज्यामध्ये सरकार कोणाचेही असो पण मुख्यमंत्री कुमारस्वामीच होणार असल्याचे सांगितले. निधर्मी जनता दल चिक्कोडी जिल्हाध्यक्ष माजी आमदार कलापन्ना मग्गेनवर म्हणाले, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील राजू पवार यांना उमेदवारी देऊन शेतकरी कष्टकरी युवक महिला यांना परिवर्तन करण्याची संधी देण्यात आलेले असल्याचे सांगितले. चिक्कोडी रयत संघटना जिल्हाध्यक्ष व निधर्मी जनता दल निप्पाणी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू पवार म्हणाले, आजपर्यंत कोणतेही पद नसताना कोणताही राजकीय वारसा नसताना सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू म्हणून त्यांच्या समस्या जाणून घेऊन अनेक आंदोलनाच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. या गोष्टीची दखल घेऊन माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी निप्पाणी विधानसभा मतदारसंघातून निधर्मी जनता दल पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी माझी निवड केलेली आहे. यासाठी या भागातील सर्व नागरिकांना आपलं अमूल्य मत देऊन विधानसभेत पाठवून तुमची सर्वांची सेवा करण्याची संधी देण्याची विनंती केली. यावेळी या कार्यक्रमास निप्पाणी ब्लॉक अध्यक्ष प्रसन्नकुमार गुजर, सुनीता होनकांबळे, जरार खान पठाण, सुभान नायकवाडी, सैफ पटेल, कलकोंडा कोडके यांच्यासह निधर्मी जनता दलाचे कार्यकर्ते व रयत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार रमेश पाटील यांनी मानले. बरोबर, नुसता एक व्हॉट्सअप मेसेज सोडल्यावर एवढे कार्यकर्ते येतात प्रत्येक गावातून मेन मेन कार्यकर्ते. परवा आज म्हणायला नुसतं मेसेजवर 2,500 कार्यकर्ते, ही ताकद काय बारकी नाही. तुम्ही समजून घ्या, ही ताकद आपली फार मोठी आहे आणि ही ताकद आपली कुठेतरी कमी वाटायला द्या ही मनामध्ये शंका कुणीही बाळगू नका. कारण जर पुढच्यावर छाप टाकायची असेल तर वाघ सुद्धा पुढे पाठीमागाने धाव पाय येतोय आणि धाव पाय पाठीमागे आल्यानंतर पुढे जम टाकतोय. तसं आम्ही थोडस मागवी आणि मग आपल्याला जम सांगायचं. तुम्ही कुणीही भीती मनामध्ये भीती निर्माण कुणीही करू नका. आपण आमच्या संघ प्रतापांना असतील, गल्लापांना असतील, प्रसन्न भैया असतील, मॅडम असतील, ज्याला बरेच लोक आपल्यावर राहील आणि कुमारांना सारखा एक देशाचा पंतप्रधान असणारा, देशाचा मुख्यमंत्री असणारा एक मोठा बलाढ्य पक्ष आमच्यावर आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही खचून जायचं कारण नाही, जाऊ नका. त्याच्यासाठी आता अण्णांचं भाषण झाल्यानंतर अण्णा मार्गदर्शन करतील. आपण इथून पुढच्या काळामध्ये रणनीती पूर्ण बदलून टाकू. मी प्रत्येक दिवशी मी सकाळी एकाच्या घरात जेवायला असेल, दुपारी एका गावात जेवायला असेल, संध्याकाळी एका गावात असेल, माझी व्यवस्था केलं तर त्या गावात मुक्काम माझी. मी आजच्या इलेक्शन पर्यंत घरात नसणार आहे. मी आंघोळ केलो की सकाळच्या उद्याच्या कुणाला भीती वाटत, नाश्त्याला एकाच्या घरात येतो, दुपारच्या जेवणाला एकाच्या घरात येतो, संध्याकाळच्या जेवणाला एकाच्या घरात येतो, मुक्कामला येतो. कुणीही मनामध्ये भीती भीती बाळगायची कारण नाही. आपल्याला जिंकायचे आणि आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा मावळे कमी होते, अफजल खानचे सैन्य किती होते, आपल्याला जिंकले किती तर आपल्या डोळ्यासमोर उदार नाही. कौरव पांडवांची लढाई आहे आपली. आपण जरी 5 पांडव असले तर कौरव आहे, लढाई आमची होणार आहे, त्रास फक्त होणार आहे, सहन करायची तयारी ठेवा, स्वाभिमान घाण ठेवू नका. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला ही लढाई कुठल्याही वस्ती जिंकायची आहे आणि ही लढाई धनशक्तीच्या विरोध आमची जनशक्ती आहे आणि सामान्य कार्यकर्त्याची ताकद काय आहे ही एकदा दाखवून देऊया. आणि परत एकदा निप्पाणीचा आमदार निधर्मी जनता दलाचा आणि रयत संघटनेचाच असणार आहे. परत परत तुम्हाला सांगतो, कुठल्याही प्रकारची मनामध्ये कुणीही शंका घेऊ नका. एवढेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. मी माझी रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार.